आता बातम्या पाहूयात विस्तारानं। बातमी आहे नागपुरातून। वकील सतीश उकेना ईडीनं ताब्यात घेतला आहे। चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। जमीन व्यवहार प्रकरणी उकेन विरोधात ईडीनं कारवाई केली आहे। वकील सतीश उके यांच्या नागपूरच्या घरी ईडीची धाड पडली होती। शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या संपत्ती हडपल्याचा उके यांच्यावर आरोप असून या जमीन व्यवहारा प्रकरणी चौकशीसाठी ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतलं आहे। सतीश उकेंच्या नागपुरातील रामेश्वरी इथल्या निवासस्थानी ईडीनं धाड टाकली होती। यावेळी सतीश उके यांना ईडीनं ताब्यात घेतलंय। सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत। नाना पटोले यांच्या वकिलांना अंमलबजावणी संचालनालयाने ताब्यात घेतलं आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, वकील सतीश उके यांना अखेर आता ईडीनं ताब्यात घेतलं आहे, काय आहे याविषयीची अधिक अपडेट? उमा, खरं तर सकाळी 6:30 दरम्यान जे आहे ते ईडीचे अधिकारी सतीश उके यांच्या घरी दाखल झाले होते आणि त्यांनी शोध मोहीम राबवली। जवळपास 4:30 ही शोध मोहीम चालू होती आणि 10:30 जे आहेत ते ईडीचे अधिकारी वकील सतीश उके आणि त्यांचे लहान भाऊ प्रदीप उके या दोघांना घेऊन बाहेर निघाले आणि त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेला। त्यावेळी सतीश उके यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये काही दस्तावेज सुद्धा जे आहे ते दिसून आले होते। त्यांना आता ताब्यात घेतलेला आणि दिवसभर त्यांची विचारपूस करण्यात येईल। त्यांना या सगळ्या प्रकरणात काय माहिती मिळालेली आहे किंवा कुठल्या पद्धतीने हा सगळा तपास झालेला आहे याची चौकशी करण्यात येईल आणि बहुतेक संध्याकाळी सतीश उके आणि त्यांच्या भावाला जे आहे ते रिलीज करण्यात येईल किंवा जर त्यामध्ये काही आक्षेप आढळला तर इथून सुद्धा ईडीची कशा पद्धतीची कारवाई असतो, त्यांना कारवाईसाठी मुंबईला नेलं जातं का, हे देखील संध्याकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकेल। मात्र 4:30 या सगळ्या चौकशी नंतर जे आहे सतीश उके आणि त्यांच्या लहान भावाला आता ताब्यात घेण्यात आलेला। उदय, ईडीने उकेना ताब्यात घेतलेच आहे, याबरोबर ईडीने आणखी काही दस्तावेज वगैरे ताब्यात घेतले आहेत का? नक्कीच, ज्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश उके यांना घराबाहेर घेऊन आले त्यावेळी सतीश उके यांच्या हातात सुद्धा एक फाईल असल्याचं दिसून आलं होतं आणि ईडीच्या अधिकाऱ्यांजवळ सुद्धा मोठ्या प्रमाणात काही कागदपत्र असल्याचं दिसून आलेलं आहे। त्यामुळे काही महत्वाचे दस्तऐवज जे आहेत ते आता अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याची शक्यता जी आहे ती यावरून लक्षात येतं। त्यामुळे आता हे सगळे दस्तऐवज सापडल्यामुळे त्यांची चौकशी करण्याकरता त्यांना ताब्यात घेतल्याचं पुढे येतं। जी उदय, याबरोबरच वकील सतीश उके यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणांकडे ईडीने चौकशी केली आहे का? अद्याप तरी फक्त सतीश उके ज्या घरात राहतात त्यांच्याच घरी जी आहे ती चौकशी झाली आणि सतीश उके यांच्यासोबत नेहमी त्यांचे जे लहान भाऊ आहेत प्रदीप उके ते नेहमी सोबत असतात। त्यामुळे बरीचशी माहिती सतीश उके यांच्या प्रकरणाची जी आहे ती प्रदीप उके यांना असते। त्यामुळे आता या दोघांनाच फक्त आता ईडीनं ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे आता या दोघांच्या चौकशीतून काय पुढे येतं आणि त्यानंतरच मग त्यांच्या परिवारातील काही सदस्यांचा याच्यामुळे समावेश आहे का किंवा त्यांचा काही भाग आहे का हे स्पष्ट होईल। मात्र सध्या या दोघांनाच ईडीनं जे आहे ते ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केलेली आहे। जी उदय, याबरोबरच ईडीनं नेमक्या कोणकोणत्या प्रकरणांच्या चौकशीसाठी उकेंना ताब्यात घेतलं आहे? खर तर साधारणपणे ईडीकडून जे आहे ते चौकशी आधी काही नोटिसेस दिल्या जातात आणि त्यानंतरही सगळी कारवाई केली जाते किंवा अशा कुठल्या पद्धतीची तक्रार जी आहे ती ईडी करत होती की त्यांच्या होती का ते याआधी कधी पुढे आलं नव्हतं। मात्र आज अचानकपणे जे आहे ते शोध मोहीम जो आहे ती ईडीकडून सतीश उके यांच्या घरी राबवण्यात आली। त्यामुळे नेमकं कुठलं प्रकरण आहे या प्रकरणासाठी चौकशी केली जात आहे किंवा त्यांना ताब्यात घेतण्यात आलेलं आहे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे। मात्र त्यांच्या विरोधात अनेक मालमत्ता हडपण्याच्या ज्या त्या तक्रारी होत्या गेल्या अनेक वर्षापासून त्या तक्रारी होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने सुद्धा हा तपास होत असल्याचं बोललं जात आहे। मात्र अद्याप याला कुठली अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही। जी नक्की, सुदय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वकील सतीश उकेंना ईडीनं ताब्यात घेतलं आहे, चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आहे।